तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल की शिवम ट्रीपला गेला होता आणि तोही एकटा गेला होता. तर मग मला त्या दिवशी मी घरीच राहणार होते, मग त्यामुळे शिवमचे बाबासुद्धा घरी होते, त्यामुळे मग मी चिंचवड गावात असलेल्या बसवेश्वर मंदिरात महादेवांच्या दर्शनासाठी गेलेली. तर तिथे घेतलेला छोटासा व्हिडिओ, मंदिरात व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, पण मंदिराबाहेर एक शिवलिंग आणि महादेवाची मोठी मूर्ती होती, तर त्याचे व्हिडिओ शूट घेतलं मी. त्यानंतर तिथेच विठ्ठल रुक्माईचीसुद्धा अगदी छान सुंदर मूर्ती आहे, त्याचंसुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर मग मी दिवसभर काय केलं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर मी गेली भाजी मंडईमध्ये, चिंचवडगावामध्ये भाजी मंडई आहे, तिथे अगदी सुंदर सुंदर मस्त अशी फुलं होती, कारण बाजूलाच मोरया गोसावींचं मंदिर वगैरे होतं. त्यानंतर कोथिंबीर अगदी स्वस्त झालेली होती, त्यामुळे ताजी ताजी कोथिंबीर वगैरे होती. त्यानंतर परत एक फुलांचं दुकान बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर मस्त छान गुलाबी पिवळे पांढरे लाल असे गुलाबाची फुलं होती, अगदी सुंदर. त्यानंतर तिथूनच मी एक गजरा घेतला. त्यानंतर मग मला पुढे भाजी मार्केटमध्ये जायचं होतं, तर मी पुढच्या वाटचालीसाठी निघाली. भाजीपाला अत्यंत महाग झालेला आहे, त्यामुळे किती घ्यावं आणि किती राहू द्यावं याचा विचार करायला लागतो. तर बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्यानंतर काही ठिकाणी भाजीपाला मला स्वस्त मिळाला, तो भाजीपाला घेतला मी. मला असं वाटतं की चिंचवडच्या भाजी मंडईपेक्षा पिंपरी मार्केट जे भाजी मार्केट आहे ते थोडंसं स्वस्त आहे. तर इथे जे समोर दादा आहेत त्यांच्याकडे भाजीपाला बराच स्वस्त होता, तर तेथून मी शेपू, मेथी, कोथिंबीर अशा काही गोष्टी घेतल्या. या भाजी मार्केटमध्ये मी बऱ्याचदा येऊन गेलेले आहे, अगदी चिंचवड बस स्टॉपपासून अगदी जवळ आहे. तुम्ही मोरया गोसावीसाठी वळत असाल तर त्याच्या आधीच लागतं, तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करू शकताय. चाफेकर चौकाच्या पुतळ्याच्या अगदी पाठीमागच्या साईडला आहे. त्यानंतर मला इडलीचं पीठ घ्यायचं होतं, त्यासाठी मी एका स्वीटच्या शॉपमध्ये गेलेली, तर तिथे घेतलेला व्हिडिओ आहे. ॲक्च्युली अधिक मास चालू होता त्यावेळेस, त्यामुळे एवढ्या साऱ्या सुंदर मस्त अशा मिठाई तयार केलेल्या होत्या तिथे. सुटलं ना तोंडाला पाणी. तर तिथून काही शॉपिंग केल्यानंतर मग मी तिथून बाहेर निघाली. तर आजचा व्हिडिओ खास यासाठी मी शेअर करते तुमच्यासोबत. तर तिथून पुढे मी एका काकांकडे गेलेली, अगदी सुंदर असं ज्योतिष शास्त्राचं शॉप आहे, म्हणजे गजानन गॅलेक्सी म्हणून एक शॉप आहे चिंचवडगावमध्ये. तिथे अगदी सुंदर अशा सगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे, तुम्हाला जे देवासाठीच्या ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकताय. महादेवाची पिंड, त्यानंतर कमळ, महालक्ष्मींचं कमळ वगैरे, त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बघू शकता महादेवाचे शिवलिंग किती सुंदर सुंदर आहेत, व्हरायटीज खूप अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. हे पाऱ्याचं शिवलिंग आहे. त्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती वगैरे बघू शकतात, श्रीयंत्र वगैरे. आणि सगळ्याच मूर्त्या अगदी सुंदर होत्या. ह्या आमच्या वहिनी आहेत, मी त्यांनाच भेटण्यासाठी गेलेली, तर तिथे मला हे सगळं बघायला मिळालं. तर बघू शकताय महालक्ष्मी, कृष्ण, स्वामी समर्थ, त्यानंतर बऱ्याच अशा सगळ्या मूर्त्या आहेत, आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर तुम्ही चिंचवडगावच्या जवळपास असाल किंवा तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी काही अडचणी असतील किंवा पत्रिका बघायची असेल तर तुम्ही इथे एकदा नक्की भेट देऊ शकताय. आणि घरासाठीच्या काही गोष्टी लागत असतील तर एकदा नक्की भेट द्या तुम्ही. तर इथे अगदी छोट असा मी आपल्या महाराजांचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओची रील तुम्हाला स्नेहलता संदीप या आपल्या इन्स्टाच्या अकाउंटला मिळून जाईल. तर मी ते अगदी छोट्या छोट्या रील भरपूर घेतल्या. त्यानंतर त्या काकांशी अगदी छान बोलणंसुद्धा झालं, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, खरंच अगदी छान छान उपाय सांगतात ते. जर तुम्ही चिंचवडगावच्या जवळपास असाल तर एकदा नक्की भेट द्या. राधाकृष्ण बघू शकताय, अगदी मनमोहक मूर्त्या आहेत त्यांच्याकडे.
त्यानंतर शॉपमध्ये इतकं काय काय होतं ना की काय दाखवू आणि काय नको दाखवू या गोष्टींचा मला मोहच आवरत नव्हता. तर तुम्ही ते बघू शकताय, आपले गडकरी साहेब वगैरे सगळे या शॉपमध्ये येऊन गेलेले आहेत, भेटून गेलेले आहेत किंवा येत असतात. तर स्वामी समर्थांची मूर्ती तुम्ही बघू शकताय. तुम्ही जेव्हा एंट्री करता ना तेव्हाच तुम्हाला हे सगळं समोर दिसतं आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं आपलं. तर तुम्ही जवळपास असाल तर एकदा नक्की भेट द्या आणि पुढील येणारा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.